आयुर्वेद मंत्र निरोगी आरोग्याचा पुणे दर्पण न्यूज ची विशेष मालिका मार्गदर्शक डॉक्टर धनंजय खाजगीवाले डॉक्टर प्रणव खाजगीवाले दिनांक 10 जून पासून GTPL पुणेकर केबल चॅनल क्रमांक 469 वरून रात्री 9:30 आणि यूट्यूब पुणे दर्पण न्यूज वर प्रायोजक जीवामृत आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय पुणे। कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आलेल्या बँडवादकांना ढोल ताशा पथकातील तरुणाईने मदतीचा हात दिलाय। ढोल ताशा महासंघ महाराष्ट्रातर्फे पुणे बँड कला विकास प्रतिष्ठान अंतर्गत असलेल्या 225 बँडवादकांना धान्याची कृतज्ञता भेट देण्यात आली, तसेच लॉकडाऊनमध्ये सेवा कार्य केलेल्या पथकांचा देखील सन्मान करण्यात आला। बँड चालक व कलाकारांची व्यथा जाणून घेण्याकरता फेसबुकद्वारे ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, राजाभाऊ कदम, बँड प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन ववले, ओंकार आढाव, बाळासाहेब आढाव, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पाराग ठाकूर, संघटक अनुप साठे, सचिव संजय सातपुते, शिरीष थिटे, विलास शिगवन, केतन देशपांडे, अतुल बेहरे, प्रकाश राऊत, ओंकार कळढोणकर, आशुतोष देशपांडे आदी सहभागी झाले होते। यावेळी देवदासी भगिनींना 100 किलो तांदूळ देण्यात आला। लॉकडाऊनमध्ये सेवा कार्य केलेल्या राजश्री शाहू प्रतिष्ठान, वर्ज्र प्रतिष्ठान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ, मानिनी ढोलताशा पथक, कलेश्वरनाथ प्रतिष्ठान, ओम वाद्य पथक, शौर्य ढोलताशा पथक, ध्वज फाउंडेशन, समर्थ प्रतिष्ठान, श्री गजलक्ष्मी श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट, रुद्रांग वाद्य पथक ट्रस्ट, शिवतेज ग्रुप दह्यांडी संघ आणि ढोलताशा पथक, नादब्रह्म पुणे संस्थापक अध्यक्ष अतुल बेहरे, शिवमुद्रा, जयश्री लघु उद्योग, शिवसाम्राज्य ढोलताशा पथक, राजेश शिवराय प्रतिष्ठान आदी पथकांचा यावेळी सन्मान करण्यात आला। प्रभात बँडचे आमोद सोलापूरकर यावेळी म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्न सराई गेली आणि पुढे काय हा प्रश्न आम्हा बँड वादक व चालकांसमोर उभा राहिला, त्यामुळे या काळात ढोलताशा वादक आमच्या व्यथा समजून घेत आमच्या मागे उभे राहिले आहेत। वादकांच्या मागे वादक उभा राहणे ही पहिलीच घटना आहे। आनंद सराफ म्हणाले, ढोलताशा पथके वादनातून संस्कृतीचा जागर करतात, त्यासोबतच पथकांकडून खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक व चांगले उपक्रम होतात, ते उपक्रम समाजासमोर यायला हवेत। पराग ठाकूर म्हणाले, ढोलताशा पथकातील वादकांचे जीवन वादनावर अवलंबून नसते, मात्र बँडवादकांचे जीवन त्यावर अवलंबून असते, त्यामुळे आम्ही ढोलताशा वादक म्हणून त्यांच्या मागे उभे आहोत।